कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा. संपूर्ण राज्यभरात आज एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांकडून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. वेगवेगळ्या मागण्या घेऊन राज्यातल्या प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू झालंय. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावं, महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% द्यावा, त्याचबरोबर योग्य पद्धतीनं पगारवाढ मिळावी अशा प्रमुख 7 मागण्या घेऊन हे सगळे कर्मचारी आता आंदोलनाला बसलेले आहेत. धुळे, नागपूर आणि कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. एसटीचं सरकारमध्ये विलनीकरण व्हावं याप्रमाणे आणखी इतर काही 7 प्रमुख मागण्यांसाठी म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचं संपूर्ण राज्यभरात आज बेमुदत उपोषण सुरू. आपण घोषणा दिल्या जात असल्याचं पाहू शकतो. एसटी कर्मचारी आता आंदोलनाला बसल्यामुळे, उपोषणाला बसल्यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होणार. परवा मंत्री महोदयांनी नोटीस देऊन सुद्धा कुणाशी चर्चा न करता परस्पर 5% महागाई भत्ता वाढवण्याचा जो निर्णय घेतला ते अतिशय तुटपुंज आहे. साधारण 500 ते 600 रुपये कर्मचाऱ्यांवर वाढ होती, ती तुटपुंज असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि ह्या सगळ्या मागण्यासाठी आजचं आंदोलन होत आहे. त्यात लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की तोडगा काढून एसटी कामगारांना समाधानकारक वाढ द्यावी, अन्यथा हे आंदोलन बेमुदत चालू केलं आहे ते माघार घेतली जाणार नाही. टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार. या उपोषण करणाऱ्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय आणि या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलनीकरण व्हावं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा 28% महागाई भत्ता दिवाळी आधी मिळावा, वाढीव घरभाडं 8, 16, 24 या दराप्रमाणे मिळावं, सगळे सण उचल हे 12,500 रुपये मिळावा, वार्षिक दरवाढ 2%ऐवजी 3% इतकी मिळावी. या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. ठरलेल्या तारखेला नियमित वेतन मिळालं पाहिजे, दिवाळी बोनस 15,000 रुपये इतका मिळावा. या मुख्य मागण्यांसाठी आता एसटी कर्मचारी संपूर्ण राज्यभरात बेमुदत उपोषण करतात. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.